छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त कर्जत येथे मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं. पॅन कार्ड, आधार कार्ड, जातीचे दाखले अशा विविध शासकीय दाखले मोफत काढून देण्याचे शिबिर कर्जत येथे भरविण्यात आले होते. परिसरातील 400 ते 500 नागरिकांनी याचा लाभ घेतला. कर्जत तालुक्यातील स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे, माजी सभापती तानाजी चव्हाण, पंचायत समिती सदस्य रवींद्र देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजयकुमार सर्वेगौड, नायब तहसीलदार संजय भालेराव, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर राणे, उदय पाटील, समीर देशमुख तसेच माजी नगरसेवक गुरुनाथ पालकर आदीजण यावेळी उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन राजमाता जिजाऊ फाउंडेशन सामाजिक संस्थेने केले होते. यावेळी बोलताना राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा पूजा सुर्वे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राजमाता जिजाऊ फाउंडेशनतर्फे मी पूजा सुर्वे पळसदरी स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे विविध दाखले वाटप शिबिर आयोजित केले होते. त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड याचे मोफत शिबिर ठेवले आहे. आणि या शिबिराला माननीय सुधाकरजी घारे साहेब व इतर उपस्थित बरेचसे राजकीय कार्यकर्ते व मान्यवरांनी उपस्थिती देऊन त्या कार्यक्रमाला आशीर्वाद दिले. तसेच सर्व शासकीय कार्य अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी इथे हजेरी लावून, तसेच मी जेव्हा हा विषय त्यांच्यासमोर घेतला की मला अशा प्रकारचं शिबिर आयोजित करायचं, तर त्यांनी उत्कृष्टपणे मला सहकार्य केलं.